सेंसरिका फूड चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण बघणार आहोत एक चविष्ट असं वाटण हे तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकता मुलांच्या शाळा सुरू होत आहेत आणि टिफिनसाठी झटपट असं वाटण तुम्ही जर तयार करून ठेवलं तर भाज्यासुद्धा खूप झटपट तयार होतील आणि चविष्टसुद्धा होतील त्याचबरोबर आपण तोंडलीची भाजीसुद्धा बघणार आहोत झटपट पद्धतीने कशी तयार करायची खूप साधी सोपी रेसिपी आहे नक्की घरी ट्राय करून बघा टिफिनसाठी रोज रोज काय बनवायचं आणि नवीन पद्धतीचं वाटण कसं तयार करायचं याचे रेसिपीजसुद्धा आपण अपलोड करणार आहोत तर त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक वाटीभर शेंगदाणे आणि ते आपण भाजून घ्यायचे आहे अशा पद्धतीने जर तुम्ही शेंगदाणे कमी खात असाल तर शेंगदाण्याचं प्रमाण हे तुम्ही कमी ठेवलं तरी चालेल छान असे ते भाजून घेऊया खरपूस भाजले म्हणजे भाजीलासुद्धा खमंग अशी चव येते म्हणून शेंगदाणे कमी गॅसवर मस्त असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता शेंगदाणे छान भाजले आहेत आता आपण ते काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये आपण टाकणार आहोत खोबरं ते मी किसून घेतलं आहे आणि शेंगदाण्याच्या प्रमाणापेक्षा खोबऱ्याचं प्रमाण हे थोडंसं जास्त आहे तुम्ही ओलं खोबरं खात असाल तर ओलं खोबरंसुद्धा तुम्ही यूज करू शकता पण ओलो खोबरं फारसं टिकत नाही एक ते दोन दिवसामध्ये तुम्हाला हे वाटण संपावं लागेल म्हणून इथे मी खोबरं वापरलं आहे जेणेकरून आपलं जे वाटण आहे ते छान टिकेल तर हे सुद्धा आपल्याला थोडंसं गुलाबीसर होईपर्यंत कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे कारण खोबरं हे खूप लवकर जळतं तर कमी गॅसवर आपण हे गुलाबी होईपर्यंत अशा पद्धतीने भाजून घेतलं आहे आता आपण हे काढून घेऊया हे आता आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही खोबऱ्याचं आणि शेंगदाण्याचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता इथे मी सालासकट शेंगदाणे घेत आहे तुम्हाला जर साल काढायचं असेल तर तुम्ही साल काढूनसुद्धा घेऊ शकता आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि सुरुवातीला हे आपण दोनच मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीची पावडर आपण तयार करून घेतली आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत भरपूर लसूण त्यानंतर इथे आपण आलं घेतलं आहे आल्याचा वापर थोडासा कमी करायचा कारण प्रत्येक भाजीमध्ये आपण आलं वापरतोच असं नाही म्हणून आल्याचा वापर थोडासा कमी घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये भरपूर कोथंबीर घालायची आणि कोथंबीर घालताना देठसुद्धा घ्यायची आहे कारण देठामध्ये सुद्धा सत्व असतात आणि त्याने चवसुद्धा छान येते म्हणून इथे मी देठासह कोथंबीर घेतली आहे आता आपण हे पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही जर पाण्याचा वापर केला तर हे टिकत नाही म्हणून पाणी वापरू नका तर अशा पद्धतीचं वाटण आपलं तयार झालं आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आपण कुठल्याही प्रकारे तिखट वापरलेलं नाही आहे तर हे वाटण आपण एखाद्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीझरमध्ये किंवा फ्रीजमध्ये कमीत कमी महिनाभर -कमी ठेवू शकतो आता आपण भाजी कशी तयार करायची ते बघूया तर त्यासाठी पॅनमध्ये एक ते दीड चमचा तेल गरम करून घ्यायचं तेल छान असं गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्यामध्ये टाकणार आहोत मोहरी आणि जिरे आज आपण इथे तोंडलीची भाजी बघणार आहोत खूप झटपट पद्धतीने होते आणि पौष्टिकसुद्धा आहे विटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये तोंडलीमध्ये असतं आता आपण त्यामध्ये थोडासा कडीपत्ता घातला आहे आणि त्यानंतर आपण बनवलेलं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे साधारणत एक ते दीड चमचा आपण इथे वाटण वापरणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया साधारणतः हा पाव चमचा एक ते दीड चमचे आपण इथे लाल तिखट घालत आहोत कारण आपण वाटणामध्ये हिरवी मिरची वापरलेली नाही आहे किंवा लाल तिखटसुद्धा वापरलेलं नाही आहे त्यानंतर थोडंसं पाणी टाकूया जेणेकरून आपले मसाले जळणार नाही आणि हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण तोंडली टाकून घेणार आहोत तर मस्त असं हे फ्राय झालं आहे तुम्ही बघू शकता आता आपण त्यामध्ये तोंडली टाकून घेऊया ते मी अशा पद्धतीने कापून घेतली आहे अशा पद्धतीने जर तुम्ही कापली तर ती खूप लवकर शिजली जातात म्हणून अशा छान चकत्या करा त्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया एक ते दीड मिनटे छान फ्राय होऊ द्यायची त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया यामध्ये तुम्ही थोडीशी साखर आणि लिंबाचा रस हा शेवटी घालू शकता तर मीठ घालायचं आहे छान मिक्स करायचं आणि दणदणीत अशी वाफ आणू द्यायची आणि आपली भाजी मस्त रेडी होईल खूप चमचमी झटपट तयारी तयार होणारी ही भाजी आहे नक्की घरी ट्राय करून बघा तर आपली तोंडलीची भाजी रेडी झाली आहे आणि हे वाटण कसं वापरायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे तर हे वाटण हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आणि लागेल तसं काढायचं आणि लगेचच लगे फ्रीजमध्ये ठेवायचं जेणेकरून हे खराब होणार नाही कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही हे वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये लाल तिखट किंवा हिरवी मिरची वापरून तुम्ही हे वाटण तयार करू शकता खूप झटपट तयार होणार मस्त आहे चविष्ट आहे तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू